ठीक आहे, प्रशासकीय यंत्रणा किंवा स्थानिक सेवेची यंत्रणा आहे ती आपल्याला वाचवण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी आहे, पण याचा अर्थ हा नाही की आपण स्वतःच्या जीवाशी खेळून अशा ठिकाणी जायचं फक्त फोटो काढण्यासाठी किंवा पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी. सर्वप्रथम आपण आजूबाजूची परिस्थिती बघितली पाहिजे आणि त्यानुसार ज्या ठिकाणी फार जास्त रिस्क आहे, धोका आहे, अशा ठिकाणी जाणं टाळलेलं हे कधी पण चांगलं असतं. हे आव्हान आज मी या परिषदेच्या निमित्ताने करत आहे. या आतापर्यंतच्या आपल्या एकंदरीत पावसाळ्यामधील परिस्थिती जर आपण बघितली तर 7 व्यक्ती या मयत झालेल्या आहेत, 7 जणांची जीवितहानी आहे आणि 2 जखमी झालेले आहेत. मयतांपैकी बहुतांश हे वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे आपल्याकडे केसेस आहेत आणि काही व्यक्ती पोहून पोहण्यासाठी गेलेले होते आणि बुडून मयत झाल्याचे आपल्याकडे अहवाल आहे. त्याचप्रमाणे मोठे जनावरे यामध्ये वीज पडून किंवा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या आपल्याकडे घटना आहेत आणि हानी झाल्याचा आपल्याला अहवाल प्राप्त झालेला आहे. 109 घरांची अंशतः पडझड ही या 2 महिन्यापासून आतापर्यंत झालेली आहे आणि दुसरा डोस विहित कालावधी जो आहे 26 आठवड्याचा तो झालेला आहे. त्यांनी आपला % आहे. आता ते फक्त जिल्ह्यामध्ये ज्यांनी डोस घेतले 5 लाखांहून जास्त. आतापर्यंत 59 वय गटात 24,023 लोकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला आहे आणि 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये 89,374 लोकांनी इतिहास असेल तर निश्चितपणे होऊ शकतो. आपण बघितलं की 40 गावमध्ये एका गृहस्थांचा ज्यांना किडनीचा विकार होता त्यांचा मृत्यू झाला आणि ते कोविड पॉझिटिव्ह सुद्धा होते. तर सर्व आपण महत्वाचं आहे. याशिवाय जे काही कोविडचे इतर नियम आपले होते की तातडीनं जर ताप खोकला सर्दी असेल किंवा इतर डोकेदुखी किंवा चव जाण्यासारखी लक्षणं असतील तर तातडीनं डॉक्टरांना संपर्क साधून आपण स्वतःची चाचणी करून घेणं सुद्धा त्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात येत आहे. या जलशक्ती अभियान याचं 29 मार्च रोजी माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याचं मुख्य हाच होता की हे जे पावसाचं पाणी पडतं आणि नंतर वाहून जातं तर त्याचं चांगल्या पद्धतीने संचय करणे आणि संधारण करणे. आणि 29 मार्च ते 30 नोव्हेंबर मोहीम आपण राबवतोय. यामध्ये जलसंधारणाची जी कामं असतात मग अगदी आणि सगळ्या स्थानिक यामध्ये महत्वाचे भागीदार आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत आपण 1161 कामं ही यामध्ये पूर्ण केली. स्वतंत्र दिन सादर करण्यापूर्वी आपल्या सरोवरांची निर्मिती करावी असं सगळ्या जिल्ह्यांना केंद्र शासनानं निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कारण आपला जिल्हा थोडासा मोठा आहे क्षेत्रानं आणि आपल्याकडे मुख्यतः कृषीवरती सगळी आपली इकॉनॉमी अवलंबून आहे त्यामुळे आपण 100 टार्गेट ठेवलं आणि हे सगळे 100 अमृत सरोवर आपण पूर्ण होतील आणि या सगळ्या अमृत सरोवरांच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा बहुमान त्या स्थानिकांना तिथं मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यातील उदाहरणं द्यायची तर आपण 40 गाव तालुक्यामध्ये जर बघितलं तर लोकसभा असेल, करंडू असेल, कोहरे, आबोने या गावांमध्ये खूप चांगली कामं झालेली आहेत आणि त्या ठिकाणचे जे अमृत सरोवर आहेत ते पूर्णत्व सुद्धा शक्य आहे. तिथं मियावकी फॉरेस्ट किंवा डेन्स फॉरेस्ट अशा पद्धतीची घनदाट वृक्ष लागवड सुद्धा करता येते. आपण साधारण गेल्या 1 तारखेपासून याचं नियोजन सुरू केलेलं आहे आणि त्या मध्ये एक बैठक झाली ज्यामध्ये बऱ्यापैकी शहरात